नगरपालिकेत भ्रष्टाचार सुरू असून योजनेत देखील घोडा आहे। कोरोनाच्या आपत्ती काळ असताना महापालिकेचे सत्ताधारी आणि प्रशासन कारभारात धीरंगाई करीत असल्याचा आरोप भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। भुसावळ येथील स्मशानभूमीत गेल्या काही वर्षापासून मृत्यू दाखला दिला जात नाही, दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सचिन चौधरी यांनी म्हटले आहे। यावेळी पत्रकार परिषदेत गटनेते उल्हास पगारे, राष्ट्रवादीचे भुसावळ तालुका अध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक दुर्गेश ठाकूर आदी उपस्थित होते। भाजप नगरसेवक म्हणतात, नगराध्यक्ष काम करून देत नाही असा नेहमी रेटा भुसावळमधील भाजप नगरसेवक लावत आहे, मात्र थेट नगराध्यक्षावर अविश्वास ठराव नगरसेवक का आणत नाही असा जाब सचिन चौधरी यांनी भाजप नगरसेवकांना विचारला आहे। या सर्व कारभारात नगरसेवक देखील दोषी असल्याचा आरोप सभापती चौधरी यांनी केला आहे। दूषित पाण्याअभावी तसेच आपत्ती काळात निष्पाप नागरिकांचा झालेला मृत्यू प्रकरणाची माहिती घेऊन नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असून याकरिता न्यायालयाची पायरी चढणार असल्याची माहिती सचिन चौधरी यांनी दिली आहे। उद्या जर कोणत्याही नगरसेवकांनी कोणाचाही जर दाखला देऊन टाकला तर मग हे डेथ सर्टिफिकेट इश्यू करतील का? याचा हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे की नोंदणी व्हायलाच पाहिजे। सुरुवातीला आपल्याला माहित आहे की लाकडंही मोफत मिळायचे, कब्रस्तानमध्येही ते जे लेबर काम करायचे त्यांनाही सॅलरी असायची, सर्व असायचं। आता फक्त एंट्री करायलाही तिथं माणूस नव्हता। उद्या कुठलाही काही प्रश्न उभा राहू शकतो, त्याला जबाबदार कोण राहणार? पाणी पुरवठ्याचा प्रश्न, त्याच्यामध्ये 10,000 सांगितलेले आहे, कॉलोरा, कावीळ, विश्वमज्वर, गॅस्ट्रो इत्यादी हे आजारांनी मृत्यू होऊ शकतो असा उपसंचालक आरोग्य सेवा राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे यांचा अहवाल आहे। मी तो अहवाल तुम्हाला सर्वांना देतोच। त्याच्यामध्ये आम्ही पुढे जाऊन कोर्टामध्ये जाणार आहे आणि ह्या 4 महिन्यामध्ये जितकेही या आजाराने मयत झालेले असतील त्यांचं डेथ सर्टिफिकेट घेऊन नगरपालिका प्रशासन यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आधीच लोक कोरोनाच्या महामारीपासून लढा देत आहे, दवाखान्यात जायला व्यक्ती घाबरतो, डॉक्टर हॉस्पिटलमध्ये कोणी घेत नाही। मग हे आजार जे यांच्या पाणी पुरवठ्यामुळे जे आजार होत आहे भुसावळच्या नागरिकांना, त्याला जबाबदार कोण? तर त्याला हे भाजप सरकार जबाबदार आहे। आणि हे आता सर्व नगरसेवक जे आहे भाजपचे ते म्हणतात नगराध्यक्ष काही करत नाही, नगराध्यक्ष काही करत नाही। पूर्ण खापर नगराध्यक्ष डोक्यावरती फोडायचं? हा, जेही लोकप्रतिनिधी आहे ते म्हणतात की नगराध्यक्ष काही करत नाही। अरे मग तुमच्याकडे अधिकार आहे ना, संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे। जर नगराध्यक्ष 4 वर्षापासून काही करत नाही तुम्हाला समजतंय, मग तुम्ही अविश्वास ठराव का दाखल नाही करत? उतरवा त्यांना त्या पदावर ना, जर तुम्हाला वाटतं की ते नाही करू शकत तर। भाजपचे नगरसेवक पण सर्व त्या भ्रष्टाचारामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्यासोबत मिळालेले आहे। त्याच्याकरता पुढे जाऊन ही जी अमृत योजनेची पाईपलाईन आहे, कुठलंही नवीन अमृत योजनेचं काम न होता जी आपली जुनी वॉटर सप्लायची जी प्रोसेसिंग आहे जी जीर्ण झालेली आहे त्याच्यामध्येच हे पाईप जोडण्याचं यांचा घाट सुरू आहे आणि अमृत योजना खाऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे। आम्ही हा विषय कुठल्याही प्रकारे सहन करणार नाही, याच्यावरती गुन्हे दाखल करू, सर्वांना जेलमध्ये बसवू आणि जोही भ्रष्टाचार झालेला आहे प्रत्येक भ्रष्टाचाराचा सखोल तपास करून यांना सर्वांवरती लायबिलिटी फिक्स कशी होईल।